देश स्वातंत्र्य स्वतंत्र झाल्यानंतर देशात भाषावार प्रांत रचना करण्यात आली होती, त्या त्या भाषेच्या लोकांची राज्य स्थापन झाली, पण स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन देखील बेळगाव, कारवार, निपाणी हा मराठी भाग मात्र आजही कर्नाटकात खितपत पडला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळचं म्हैसूर म्हणजे आताच्या कर्नाटक राज्याची स्थापना झाली आणि 865 मराठी खेडी त्यात डांबली गेली असा मराठी भाषकांकडून सांगण्यात येते. आजही या भागातल्या मराठी भाषकांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवला. 1 नोव्हेंबर हा दिवस बेळगाव आणि सीमा भागात काळा दिवस म्हणून साजरा केला जातो, तर कर्नाटकात राज्य सरकारतर्फे हा दिवस राजोत्सव म्हणून साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर हा दिवस बेळगाव आणि सीमा भागात काळा दिवस म्हणून साजरा केला जातोय. आपण पाहतोय दृश्य, बेळगाव मधली ताजी दृश्य. काळे कपडे घालून शिवसैनिकांनी निषेध केलाय कर्नाटक सरकारनं. 1 नोव्हेंबर रोजी शिवसैनिकांना आधीच प्रवेश बंदी केली आहे. 1 नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून राज्य सरकारतर्फे कर्नाटकचा साजरा केला जात असताना शिवसैनिकांना मात्र 1 नोव्हेंबर रोजी म्हणजे 31 ऑक्टोबर पासूनच त्यांनी बंदोबस्त सीमा भागात चोख केला होता, शिवसैनिकांना बंदी घातली होती. मात्र बेळगावातल्या स्थानिक मराठी भाषकांनी हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला आहे, त्याची ही दृश्य आहे.